पनवेलमधील जोशी दाम्पत्यांच्या लाडूचा गोडवा येत्या काही वर्षात बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या 5 दशकांपासून कोणत्याही प्रकारचे रंग अथवा रसायने मिश्रित न करता या दाम्पत्याने दिवाळीसह वर्षभर मोतीचूरच्या लाडूंसह विविध गोड पदार्थ आणि फरसाणाची मेजवानी पनवेलसह परिसरातील खवय्यांना दिली आहे. पनवेलमधील महात्मा फुले मार्गावरील सोहम अपार्टमेंटमध्ये सुहास जोशी आणि प्रतिभा जोशी हे दाम्पत्य राहत आहे. गेल्या 54 वर्षांपासून हे कुटुंबीय घरगुती फराळ तयार करण्याचा हा व्यवसाय करीत आहेत. पनवेलमधील लाडूवाले जोशी अशी या दाम्पत्याची ओळख आहे. घरगुती पद्धतीचे साजूक तुपातील मोतीचूर लाडू बनवण्याची 54 वर्षांची परंपरा असलेले हे कुटुंबीय त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांसाठी यंदाच्या दिवाळी निमित्त लाडू, शेव चिवडा आणि चकली बनवण्यात व्यस्त आहेत. अपुरे मनुष्यबळ तसेच घरात हा वारसा चालवण्यासाठी कुणीही नसल्याने जोशी दाम्पत्याचा लाडूंचा गोडवा येत्या काळात बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी बिग बाजार तसेच विविध कंपन्यांची ऑफरही नाकारली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि लग्न सराईत मोतीचूर लाडू, चिवडा, तिखट शेव आणि चकलीच्या ऑर्डर्स जोशी दाम्पत्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. दिवाळीमध्ये दरवर्षी साधारण 2 ते 3 हजार लाडूंची विक्री ते करीत असतात. 1963 मध्ये दिवंगत विनायक जोशी आणि मंगला जोशी यांनी त्यावेळेच्या पटवर्धन वाड्यात हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा हा वारसा सुहास जोशी आणि प्रतिभा जोशी यांनी कायम ठेवला आहे. याबाबत जोशी दाम्पत्याने मल्हार टीव्हीशी संवाद साधला. साधारण 1985 साली ह्या लाडूची किंमत 1 रुपया होती आणि आता त्याच लाडूची किंमत 11 रुपये झालेली आहे. आणि आम्ही मार्केटिंग पहिल्यापासूनच मुंबई येथे करत होतो आणि आता असं झालं आहे की मागणी भरपूर आहे परंतु बनवणारे कमी आहेत आणि त्या आणि आमच्याकडे कोणी मॅनपॉवर नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा व्यवसाय आता कमी करावा लागतो आहे. बिग बाजार किंवा दुसऱ्या कंपन्या आमच्याकडे मागत आहेत माल पण आम्ही काही पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय कदाचित 1-2-5 वर्षात आम्ही बंद करू शकतो हा व्यवसाय.